नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन। तर आज बोलायचं आहे मला योगिता संदर्भात। आता योगिता तर माहेरी येऊन तिनं काय काय कटकारस्थान किंवा काय जे काही भांडण वगैरे केलेलं आहे। आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की योगिता भांडण लावते आणि तिच्या माहेरच्या काही गोष्टींचं ज्या बोलण्यातून दिसतं त्यांच्या व्हिडिओमध्ये, भावाच्या बहिणीच्या सगळ्यांच्याच व्हिडिओमधून, भाऊजाई जे बोलते, ननंद जे बोलते, आई बोलते किंवा मुलगा बोलतो, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं मला जे वाटते ते मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे। तर योगीचं असं म्हणणं आहे की मी भांडण लावत नाही, मला काय करायचं असं तसं, मी माझी येते राहते। आता 10-12 दिवसापासून इथे येऊन राहिली, 2 दिवसासाठी आली होती। गाडी नीट करण्यासाठी प्रत्येक वेळी नवऱ्याच्या पाठीमागं फिरायचं, हिला काही गरज आहे का? ठीक आहे, तिचा नवरा फिर, परंतु सासू सासरे सोडून देते इकडे आणि तिकडे माहेरी राहते, माहेरीमध्ये कारभार करते। माहेरी जर गेले ना 4 दिवसाची पाहुणी असते, आपण त्यांच्यामध्ये इंटरफेअर करू नये असं मला म्हणायचं। हो, जिथे समजून सांगता येईल, जिथे वाद मिटेल तिथे तुम्ही नक्की समजून सांगा, परंतु उगीच जायचं विनाकारण, ह्या भावाची बाजू घ्यायची, त्या भावाची घ्यायची, ह्या भाऊजाईला जवळ धरायचं, तिला लांब टाकायचं, अशाने त्यांच्यामध्ये तर वाद होतातच, परंतु आपणसुद्धा त्यांना कायमचे मुक्त किंवा आपण त्यांच्याशी आपला वाईटपणा कायमचा येत असतो, हे लक्षात ठेवायचं। कधी कधी कसं असतं ना, मुलं जर माहेरी गेलं आणि जर आईचे आपल्या भाऊजाईचे जर भांडण झालेले दिसले, तर अशावेळी आपल्याला कधीतरी आपल्या आईलाच आपल्याला दबाव टाक, म्हणजे आपल्या आईलाच आपल्याला गप्प करावं लागत असतं की आईलाच काही गोष्टी अंधारातून, आपण जसे की आपण आईला एकटीला असताना काही गोष्टी समजावून सांगाव्या लागतात की आई जाऊ दे, स्वभाव असा आहे तर तू तुझ्या स्वभावामध्ये थोडासा बदल कर, जाऊ दे, नको काही बोलू वगैरे, असं समजून सांगावं लागतं, ना की त्यांचा असा तमाशा मांडावा लागत, जेणेकरून कुठेतरी तिलाही समजून सांगावं लागतं की जाऊ दे भाऊजाईला, पण आईचा स्वभाव असा आहे किंवा ती अशीच बोलते, तू नको मनावर घेत, जाऊ काही वाटलं तर मला सांग, मी समजून सांगेल। पण हिचं कसं आहे ना, सोशल मीडियावरती यायचं, आता 8 दिवसापासून जशी माहेरी आली तशी रोज तर लाईव्ह घेते आणि लगेच हाईड करून टाकते, जे वाटतं तिला मनाला, काही बकवास करत बसते आणि लगेच लाईव्ह हाईड करत असते। तर कुठेतरी हे चुकीचं आहे बाई, तू माहेरी 4 दिवस येतेत ना, येतेस ना, तर 4 दिवस शांत राहायचं, त्यांची भांडणं लावून जातेस ना, तुला जे पब्लिक बोलते ना, तू आणि तू पण बोलतेस मी काय भांडण लावते का, तर ठीक आहे तूच भांडण लावते ग, भांडण तूच लावते। एकतर येते 10-12 दिवस राहते, कधी कधी 6-6 महिने राहते आणि राहून राहा, तू तुझं माहेर आहे, तुझी आई वडील आहेत, तुझं आई आहे, तुझे भाऊ भाऊजी आहेत। पण आता शेवटी तुझी भाऊजाईच एका व्हिडिओमध्ये बोलली की इथे यायचे, उच्चपात्या करायची, 4 दिवसाची पाहुणी आहे, पाहुण्यासारखं राहायचं, कशाला उच्चपात्या करायच्या, शेवटी तुझी ही भाऊजाई तुला बोलली, मोठी भाऊजाई पिंकी तिच्या व्हिडिओमध्ये काल असं बोलली नंदेला, तर त्यावर आपली किंमत कशाला कमी करून घेतेस का बाई? तुझ्या हाताने तुझी किंमत कमी करू नकोस, भांडण तूच लावत आहेस, त्यामुळं कसं आहे ना, आधी 4 दिवस सुखाने राहायचं आणि सुखाने जावं, जेणेकरून आपलीही इज्जत कमी होत नाही, समजलं? तर चला, मला काही गोष्टी वाटल्या होत्या त्या मी व्हिडिओद्वारे व्यक्त केलेल्या आहेत, तर याच्यावरती तुमचं काय मत आहे, खरंच योगीमुळं भांडण होतं का किंवा मी काही चुकीचं बोलले का, कमेंटद्वारे नक्कीच सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।